बी रेडी स्टार्ट। कायद्याने कामाचा हक्क मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत रोजगार हमी योजनेचे विधेयक बिनविरोध एकमताने संमत करण्यात आले। या गोष्टीला 14-15 वर्षांचा कालावधी लोटला। सुरुवातीलाच नदीचा उगम जसा छोट्या स्वरूपात असतो आणि पुढे पुढे हा प्रवाह मोठ्या होऊन त्याचे विशाल पात्रामध्ये रूपांतर होते, तशीच वाटचाल रोजगार हमी योजनेची झाली आहे। सुरुवातीला प्रतिवर्षी 2 कोटी रुपयांची तरतूद केली गेली, पुढे 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी। प्रतिवर्षीची मजल दर मजल गाठीत सध्या 400 कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर करण्यात येते। एवढ्या मोठ्या योजना राबविताना शासनाने मिळवलेले यश हे निश्चितच राज्याला अभिमान वाटावे अशा प्रकारचे आहे। परिच्छेद। या योजनेतून गरीब माणसाला रोजगाराची हमी मिळाली, त्या हमीतून त्याला हक्काची भाकरी मिळू लागली। लक्षावधी गोरगरीब या योजनेच्या कामावर हजेरी लावून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ स्वाभिमानावे चालवू लागले। त्यातून श्रमाची प्रतिष्ठा वाढली। या श्रमातून घामातून उत्पादक स्वरूपाची हजारो लहान मोठी कामे पूर्ण करण्यात आली। कोट्यावधी रुपयांच्या योजना पूर्ण झाल्याने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची फार मोठी कामगिरी या योजनेद्वारे झाली। स्त्री पुरुष लहान मोठा जातपात इत्यादी भेदभाव आपोआप गळून पडले। सर्वजण एकाच प्रकारच्या कामावर गुण्यागोविंदाने घाम गाळू लागले। एक गाव एक पाणवठा हे तत्व रोजगार हमी योजनेवर बिनभोबाटपणे राबवले गेले। सामाजिक अभिसरणाचा हा महान कार्यक्रम सहज सुलभरित्या कार्यान्वित झाला। खेड्यात रोजगार उपलब्ध झाल्यामुळे शहराकडे जाणारा लोकांचा ओंढा थांबवण्याचे काम हमी योजनेमुळे मोठ्या प्रमाणात झाले। पुढे देश पातळीवर वेगवेगळ्या राज्यातून याच योजनेतून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन या स्वरूपाच्या योजना अंगीकारण्यात आल्या। अशी ही उत्पादक स्वरूपाच्या कामांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यात समर्थ असणारी एक रामबाण प्रभावी योजना आहे। परिच्छेद। या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने प्रथमपासूनच प्रयत्न केले। सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये उत्पादक स्वरूपाचे कोणते ना कोणते काम उपलब्ध होते। पुढे पुढे स्थानिक पातळीवर असणारी अशी कामे पूर्ण झाली। स्वाभाविकपणे काही गावांमध्ये अशी कामे संपल्याने त्या गावात मजुरांना शेजारच्या 5 ते 8 किलोमीटर अंतरावरील कामावर जाण्याची पाळी आली। आता काही विभागामध्ये अशी जवळच्या गावातील कामेही संपली आहेत, त्यामुळे अगदी गरजू असणारे अथवा ज्यांचे पोटच रोजगार हमी योजनेवर अवलंबून आहे असेच लोक या कामावर येतात। काही लोकांना कामाची गरज असूनही जवळ काम नसल्याने ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। स्टॉप।